नांदेड मनपाच्या कचरा घोटाळ्यातील आता एसीबीकडून चौकशी होणार आहे. आरटीआय कार्यकर्ता दत्तात्रय अनंतवार यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. गेल्या 2012 ते 2017 या 5 वर्षात कचरा उचलणाऱ्या कंपनीने बोगस बिले उचलून घेतल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्त्यांनी केली होती. त्याची दखल एसीबीने घेतली असून मनपातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. वाघाळा शहर महानगरपालिका योजनेअंतर्गत ए टू झेड कंपनी या कंपनीने करारनामा करून घेऊन सन्या नांदेडमधील नाले सफाई व कचऱ्याचं टेंडर त्यांनी घेतलेलं आहे. त्या टेंडरमध्ये असं आढळून आलेलं आहे की मी माहितीच्या अधिकारात माहिती घेतल्यामुळं की त्यामध्ये काम कमी आणि रक्कम जास्त उचलण्यात काही काही वजनाचे याच्यात दगड आणि माती टाकून सन्या त्यांनी माप दाखवलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून लाखो करोडो रुपयाचे बिलं बेकायदेशीर उचललेली आहेत. त्यामध्ये 1-2 नगरसेवक आहेत. 30 ते 35 लोक अडकण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ त्यांना निलंबित करावं आणि निलंबित करून सन्या गुन्हा दाखल करावा. कारण संबंधित अधिकारी जर त्या टेबलवर राहिले तर तपासामध्ये अडथळा निर्माण करू शकतात. अंदाजात 30 ते 35 कोटीचा घोटाळा हा उघड आहे आज आणि तेवढे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत.